एसटीपीचं पीक घेतलं जातंय, टक्केवारीचं पीक घेतलं जातंय, कॉन्ट्रॅक्टचं पीक घेतलं जातंय. म्हणजे एकीकडं इंद्रायणी माई फेसाळली, एसटीपीच्या प्लांटची छानिशा झाली पाहिजे असं म्हटलं जातं, आणि त्यावेळी एकाच कंपनीला 90% एसटीपीची कामं कशी जातात हा शहराला मोठा प्रश्न पडतो. मग एसआरएचं पीक घेत असताना कोण कोणाच्या हातात हात घालून ते पीक कापत राहतं, त्यामध्ये खरे हकदार किती राहतात आणि बोगस हकदार किती राहतात हा प्रश्न निर्माण होतो, त्याला कोणाचा वरद हस्त आहे हा प्रश्न निर्माण होतो. आणि कारण लोकप्रतिनिधींचे जर काही नातेवाईक, जे पत्रकार बांधव चर्चा करतात की लोकप्रतिनिधींचे नातेवाईक ताई बरोबर ना, म्हणजे अधिकाऱ्यांच्या अँटी चेंबर मध्ये जर लोकप्रतिनिधींचे नातेवाईक बसून कंत्राट कुणाला जाणं हे ठरवत असतील, तर मग हे सांगण्याची वेळ आलेली आहे की या शहराला मालकी हक्क गाजवणाऱ्या नाही तर लेकराच्या मायेनं आईची काळजी घेतली जाते. तशा लेकरांची गरज आहे आणि ही लेकर ही सगळी समोर बसलीत ही तुमच्या प्रत्येकावरची जबाबदारी आहे. पण फार सविस्तर यावर बोलणार नाही कारण महापालिकेची निवडणूक अजून पुढे आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये ट्रेलर दाखवू, विधानसभेच्या प्रचाराला येतो तेव्हा ट्रेलर दाखवतो आणि महापालिकेच्या निवडणुकीला पिक्चर दाखवू. पण मगाशी रोहित दादा तुम्ही म्हणालात की उद्या इथं कोणाचं तरी मेळावा आहे, पण मला तर असं कळलं की मेळावा जयपूरला असणार आहे. हा कारण ती पिंक सिटी आहे. म्हणजे कोणी कुठला रंग वापरावा याविषयी कोणाचं दुमत नाही, फक्त लोकांच्या आयुष्यातली ती गुलाबी स्वप्न या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या सर्वसामान्य टॅक्स पेअर या शहरात जेव्हा भविष्य काढायला येतो, मिनी इंडिया म्हणून भविष्य काढायला येतो, तेव्हा तो ती अनेक गुलाबी स्वप्न रंगवत येतो, तेव्हा तो गुलाबी रंग हा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या स्वप्नात दिसावा, केवळ राजकीय व्यासपीठावर नाही असं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडच्या नागरिकाचं मत. कारण आता महाराष्ट्र राज्याची परिस्थिती, परवा एका बांधवांनी मला सांगितलं, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 3 माकडांचं शिल्प हे अनेकांना ठाऊक आहे. बुरा मत बोलू, बुरा मत सुनो, बुरा मत देखो, बरोबर जयंत साहेब?